हाय फ्रेंड्स, जेपी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी अख्खा तूर तडका दाखवणार आहे बनवून। मी भिजत घातली होती अगोदरच ही तूर, त्यामध्ये आता भिजलेली आहे चांगली, पण नंतर आता कुकरमध्ये लावून घेत आहे। मऊसर शिजवून घ्यायची आपल्याला, त्यासाठी आम्ही कुकर लावलेला आहे। कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत कुकर ठेवायचा आहे आपल्याला गॅसवरच। शिजून झालेलं आहे, आता त्यासाठी आपण काढून घेऊया बाहेर। आणि मी नंतर काय करणार आहे, मिक्सरमधून ओबडधोबड काढून घेणार आहे। त्यासाठी साहित्य कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर घेतलेला आहे। मऊसर शिजलेलं आहे आपलं ते तूर, हे बघा आता ओबडधोबड मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद घालूया थोडीशी। हळद मी थोडीशीच घालणार आहे, नंतर फोडणीमध्ये हळद टाकणार आहे थोडीशी। हे सगळं फोडणीचं साहित्य टाकल्यानंतर आता लसूण मीठ टाकलेलं आहे। लसूण मीठच टाकायचं, त्यामुळे एकदम मस्त अशी टेस्ट येते। आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे टाकण्यासाठी। थंड पाणी टाकायचं नाही, कारण थंड पाणी जर टाकलं तर तेवढी चव येणार नाही, एकदम पानसट लागते। त्याच्यासाठी कोणत्याही भाजीला टाकताना गरम पाणीच करून टाकायचं। आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, कढई ठेवलेली आहे। आता गरम झाली, मी लो फ्लेमवर ठेवलेली आहे। आता गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। जरा तेल थोडस टाकायचं, जास्तही नाही कमी नाही, नॉर्मल टाकायचं तेल। तेल गरम होयलेलं आहे आपल्याला। तेल गरम झाल्यानंतरच मोहरी टाकायची आहे त्यामध्ये, कारण मोहरी कच्ची राहता कामा नये, नाहीतर नंतर कचकच कचकच लागते भाजीमध्ये। तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। मोहरी टाकलेली आहे, अद्रक लसूणच पेस्ट टाकायचंय। मोहरी आपली तडतड झालेली आहे, चांगली मस्त उडालेली आहे मोहरी। सगळ्या मोहऱ्या उडाल्यानंतरच, मोहरी जोपर्यंत उडत आहे शांत झाल्यानंतरच अद्रक लसूणच पेस्ट टाकायचे मध्ये। अद्रक लसूणच पेस्ट टाकून घेऊया मध्ये। त्यानंतर कढीपत्ता टाकायचाय। हे चांगलंच हे घ्या, लालसर झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। सगळ्यात शेवटी हिरव्या लसणाची पेस्ट टाकायची, हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकायची, कारण अगोदर जर टाकली तर ठसका उठतो, त्यामुळे सगळंच पूर्ण आपलं फोडणीचे पूर्ण सामान तळून घेतल्यानंतरच उशिरा टाकून घ्यायचे आपल्याला हिरवी मिरच्याची पेस्ट। आता मी कांदा टाकलेला आहे, कांदा आपण मस्त लालसर भाजून घेऊया। आता नंतर काय करू, टोमॅटो टाकूया। टोमॅटो टाकलेला आहे, टोमॅटो ही चांगलं व्यवस्थित भाजल्यानंतरच हिरवी मिरची पेस्ट टाकायची। आता ही पाणी टाकून मी जरा सरबरीत करून घेते। मग अशी गरम केलेलं पाणी होतं, तेच गरम ऍड केलेलं आहे पाणी। आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची, त्यामुळे जरा ठसक्याचं शेवटी टाकून ते तळसून घेतल्यानंतर लगेच फोडणी टाकते येते, त्यामुळे ठसकं जास्त अगोदरच उठणार नाही, त्यामुळे नंतरच टाकायची कधीही। फोडणीच्या नंतर सगळं साहित्य भाजून तळून घेतल्यानंतर मी थोडीशी हळद पण टाकलेली यामध्ये, मग अशी थोडीच टाकली होती इथं टाकायची होती म्हणून मी नंतर थोडीच अगोदरच ऍड केली होती। आता याच्यामध्ये हळद टाकल्यामुळे फोडणीवर एकदम असं पिवळसर थर दम जमा होतो आणि एकदम मस्त दिसतं, दिसायलाही खायलाही छान लागतं। आता दाळ टाकून आपलं ते तुरी ओबडधोबड काढ
काढलेले आहेत ती टाकून घ्यायचे. हे बघा झाले आपली मस्त भाजी अशी तयार. आता थोडंसं चांगलं उकळू द्यायचं भाजीला. आता वरून काय करणार आहे मी त्याला कोथिंबीर घालणार आहे. फोडणीमध्ये कुठंच टाकली नव्हती त्यामुळे वरून कच्ची कोथिंबीर घालणार आहे. कच्चीच कोथिंबीर घालायची सहसा आहे भाजीला व्यवस्थित छान दिसते. कारण आपण फोडणीमध्ये कढीपत्ता टाकलाय तो हिरवा अगोदरच दिसतो. परत नंतर वरून कोथिंबीर घालायची. मस्त झालेली आहे बघा आपली भाजी तयार अख्खा तूर तडका. आता मी भाकरी करत आहे. हे पीठ चोरून घेत आहे. त्यासोबत आता गरम गरम भाकरी कांदा लिंबू खायला मस्त लागत. भाकरी झाली. भाकरी थापटून घेत आहे मी. भाकरी तयार झालेली आहे आपली. आता तवा गरम झालेला आहे. आता नंतर लगेच वर टाकून घेऊया तव्यावर. झाले भाकरीला वर तव्यावर टाकून वर पाणी फिरवून घेतलेलं आहे मी. भाकरी पलटून घेऊया लगेच. व्यवस्थित भाजून घ्यायची भाकरी. नंतरच पालती टाकायची. कारण अगोदर न भाजता जर घेतली तर खाली भाकरी कच्ची राहते. बघा आता भाजलेली आपली खाल्ल्या साईडनं भाकर मी पालती टाकलेली. आता बघा भाकरी आपली किती मस्त फुगते. मस्त फुगून येत आहे भाकरीवर. फुगल्यानंतरच भाकरीला पापुडा येतो. भाकर पापुडा आल्याशिवाय छान लागत नाही. एकदम मस्त अशी भाकरी झालेली. आता मस्त व्यवस्थित भाजून घेऊया खाल्ल्या साईडने पण भाकरी आपली. मस्त भाकरी झालेली आपली तयार. चला आता लगेच ताटामध्ये जेवायला भाकरी घेऊया. जेवायला आता चला. भाजी घेतलेली आहे मी अख्खा तूर तडका. त्यासोबतच कांदा पण घेतलेला आहे खायला. गरम गरम भाकरी तूर तडका कांदा आणि लिंबू मस्त खायला.